ज्याची संगती धरू नये त्याची संगती धरतो, वाईट संगतीमध्ये जातो. जे करू नये ते कर्म करतो, जे बोलू नये ते बोलतो, आणि लोकांमध्ये उद्दामपणाने वागतो, उद्धट असतो फार. आपण काय केले आहे ते पाहत नाही आणि दुसऱ्याचे दोष मात्र स्वतः बोलतो. बापाने शिकवलेले सुद्धा ऐकत नाही तो. इतके द्रव्याच्या मदाने त्यास वेड करून सोडलेले असे, वेडे करून सोडलेले असते. जे शिकवावे ते ऐकत नाही. कोणी सांगायला गेला त्याला चांगलं ते ऐकत नाही तो. आणि जे करू नको असे म्हणावे ते अवश्य करतो. तसे साधूची निंदा स्वतःच्या तोंडाने वाटेल तशी बडबड करून करतो, साधूची निंदा करतो. आपली जात आणि आपला आचार ही मानित नाही. दोषास्पद वर्तन आणि अनाचार ह्यांना मानित नाही. आणि वडिलांचा विचारही मानित नाही. इतका द्रव्याच्या मदाने अतिशय माजलेला असतो हा. आधीच तारुण्याच्या भराने दांडगट बनलेला तरुण आहे. अजून दंडगट आहे. अजून तारुण्याच्या भराने दांडगट असलेला आणि त्या द्रव्याचा मदाचा ताठा चढलेला म्हणजे तो फार उन्मत्त होतो. आणि सरळ मार्गाने मुळीच चालत नाही. तो स्त्रीच्या इच्छेने अत्यंत विवळ होतो. कुलाचा किंवा शीलाचा विचार करीत नाही. सकळ आहे ते सकाळ आहे की संध्याकाळ आहे हाही विचार करत नाही. गाढव जसा वागतो त्याप्रमाणे तो आपले वर्तन ठेवतो गाढवासारखं. परस्त्रीचा बिलास धरून दिवसा दुपारी तिच्याशी रममाण होतो. विकेशा स्त्रीचा सुद्धा अंगीकार करतो. पापाचे भय मुळी धरत नाही. दारू पिऊन तो धुंद झालेला असतो. ए दारू उड्या, दारू पिऊन धुंद झालेला असतो. त्याची ती धुंदी लागलीच उतरते. पण द्रव्याचा अंमल त्याहूनही भयंकर आहे. मृत्यू आला तरी सुद्धा तो उतरत नाही द्रव्याचा अंमल. आपण दुष्कर्म केले असता ते आपल्यालाच घात करून प्राण घेईल ही देखील आठवण त्याला राहत नाही. इतका द्रव्याच्या मदाने तो भुकेलेला असतो. द्रव्याचा अंमल अत्यंत अनर्थकारक आहे. हेच आठव्या अनर्थाचे लक्षण होय. आठव आता द्रव्यापाशी भेदही परिपूर्ण कसा असतो तेच वर्णन ब्राह्मण सांगतो. भेद हा द्रव्याच्याच पोटी जन्मलेला आहे. भेद हा द्रव्याच्याच पोटी जन्मलेला आहे. जेथे द्रव्य असेल तेथे भेदाची जणू का निरासच असते. भेद हा सहपरिवार द्रव्यापाशी अहो रात्र जागत असतो. हातात पुष्कळचे द्रव्य आले असता ते आईपासून निराळे ठेवतो. बापाची फसवणूक करतो. ते बायकोला सुद्धा कळू देत नाही. बघा ओ भिक्षुगीत.
बापाशी द्रव्य किती आहे या विषयी मुलाला सुद्धा काही तर्क करता येत नाही, तेथे इतरांची काय कथा। द्रव्याजवळ जो भेद असतो त्यापेक्षा अधिक भेद जगामध्ये मुळीच नाही, तर द्रव्याजवळ जास्त भेद आहे। शस्त्राचे वार मस्तकावर राहत शस्त्राचे वार मस्तकावर सहन करून बंधू रणांगणामध्ये बंधूला सहाय्य करतात, पण तेच भाऊ द्रव्याची वाटणी करू लागले असताना त्यांचा मित्रपणा संशयात येतो, बंधुत्वाचे नातेच नाही अशा रीतीने ते वागतात, मारामाऱ्या करतात, खून करतात एकमेकांचे। मित्र मित्रांकरिता प्राणही देतात, पण त्यांच्या द्रव्य प्रवेश झाला द्रव्याचा की त्यांचा मित्रपणा संशयास्पद होतो। असा द्रव्यापाशी भयंकर भेद आहे। आपणच जे द्रव्य गाठीला बांधलेले असते ते घटके घटकेला स्वतःच पाहत असतो। अशा प्रकारे देखील द्रव्यापाशी परिपूर्ण भेद वागत असतो। असा द्रव्यापाशी वैरही पूर्ण आहे। वैर हे आपण स्वतः अनुभवून तो कदर्यू ब्राह्मण वैराचे लक्षण सांगतो। तो कदर्यू ब्राह्मण वैराचं लक्षण सांगत आहे। हा द्रव्याचा संबंध पिता पुत्रामध्ये विरोध आणतो, सख्खे भाऊही वैरी करून सोडतो, असा तो धनलोभ आहे। आपल्या आपल्या अगदी जिव्हाळ्याचे आप्त असतात त्यामध्ये सुद्धा द्रव्य लोभ कलह करून सोडतो। द्रव्याकरता सर्वांचा विरुद्ध निकराचे अमंगल वैर वाढते। प्राणापेक्षाही प्रिय मित्र असतात त्यांनाही द्रव्यलोभ शत्रू करून सोडतो। द्रव्यलोभ हा अत्यंत अमंगल आणि दुस्तर असा शत्रू आहे। भावाभावात कलह उत्पन्न झाल्यामुळे द्रव्याची वाटणी करताना आपल्या हाती अधिक येत नाही, म्हणून त्यावेळी जे वास्तविक न्यायाने वाटणी करतात त्या सात्विक वृत्तीच्या पुरुषाविषयीच खरोखर वैर करतो। हा जिच्या पोटी आपण जन्म घेतला, जिचे सदा सर्वदा स्तनपान केले, त्या आईचेही धनलोभ्याने पूर्णपणे वैर केले। आपली जी प्रत्यक्ष आई असते तिला द्रव्य हे वैरीण म्हणून सोडतो, तिला घरातून बाहेर घाकरून देतो, आईला फिरून तोंड देखील पाहत नाही आईचं। ज्याच्या योगाने संसाराचे बंधन तुटते व ज्याच्या शब्दाच्या योगाने पावन होतो मनुष्य, त्या सद्गुरूबरोबर हा द्रव्यलोभ अबोला धरतो, गुरुशी बोलत नाही। द्रव्याच्या अभिमानाचा काय बडे जाप आहे पहा। तो सद्गुरूपाशीही वैर पाहतो द्रव्याचा अभिमानी असतो तो अणुमात्रही कोणाशी वैराशिवाय पाहतच नाही।
हे जे मी तुला आता निरूपण सांगितले त्याचेच नाव संपूर्ण वैर। हे दाव्या अनर्थाचे लक्षण सांगितलं तुला। आता द्रव्य अविश्वासी असे असते ते ऐक। द्रव्याच्या अभिमानाचा प्रताप असा आहे की त्यामुळे पुत्र आपल्या बापाचा सुद्धा विश्वास धरत नाही, बापावर सुद्धा विश्वास नसतो त्याचा, भावाचा सुद्धा पूर्णपणे अविश्वास धरतो, मग इतर आप्तेष्टांचा भरोसा कसा धरणार। आत्मा वै पुत्रानामशी, पुत्र हा प्रत्यक्ष आपला आत्माच होय अशी श्रुती आहे। असा जो पुत्र खरोखर आपल्या सर्वस्वाचा धनी त्या आपल्या पुत्राला त्या मुलाला सुद्धा विश्वास ठेवत नाही असा द्रव्यलोक अत्यंत विश्वासी आहे। धर्म अर्थ काम पूर्णपणे स्वाधीन अशी विवाह समयी त्रिवार सत्य म्हणून शपथ घेतली आणि त्याचा विश्वास पटवण्यासाठी पूर्वजांचा थोर लौकिकाची खात्री दिली। आपण जिच्याशी लग्न केले आहे तिने सर्वस्वी आपला जीव प्राण खरोखर भृतारालाच अर्पण केलेला असतो। अशा धर्मपत्नीचाही हा द्रव्यलोक अविश्वास दाखवतो। या द्रव्यलोभाची जात अशी आहे पहा, जी 9 महिने उदरात बाळगते, सदा सर्वदा विश्रामूत्र काढण्याचे कष्ट सोसते, त्या आईवरही तो विश्वास ठेवत नाही। ज्याला द्रव्याचा अभिमान झालेला असतो तो सद्गुरू सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, सद्गुरूवर विश्वास ठेवत नाही तो, मग इतरांची काय कथा। द्रव्याला मान देणारा मनुष्य पूर्ण अविश्वासी असतो। द्रव्याला मान देणारा मनुष्य पूर्ण अविश्वासी असतो। अविश्वासाचे मुख्य कारण म्हटले म्हणजे एक द्रव्य आणि दुसरी स्त्री, हे लक्षात ठेव। त्या ज्याचे मन मोहून पडले तो अविश्वासाने पूर्णपणे भरलेला असतो। जो द्रव्यालाच मान देणारा आणि बैलवेड असतो त्याला हृदयस्थ आत्माराम विन्मुख होतो, आत्मा कळत नाही त्याला। सद्गुरुही त्याची उपेक्षा करतात, मग अविश्वासाने असा अत्यंत अनर्थ होतो। पुराणांतरी सुद्धा अविश्वास हा सर्व दोषांचा मुकुटमणी आहे असेच म्हटलेले आहे। तो अविश्वास प्रकट झाला की क्षणार्धामध्ये वृत्तीची धूळधाण करतो, अविचाराला अभिमान भेटतो। अविचार आणि त्याला अभिमान भेटला तेव्हा मुक्ताची मुक्तता संपते, मग तो अविश्वास विकल्पाच्या प्रेरणेने उलट देहाच्या बंधनात घालतो। अविश्वासाने चित्त व्यापून टाकले असता मी ज्ञाता असे तो मोठ्या अभिमानाने म्हणतो, तेव्हा आस्तिक वृत्ती उभ्या उभ्याच पळून जाते, त्याची आस्तिक वृत्ती पळून जाते, तो नास्तिक होऊन जातो आणि सर्वत्र नास्तिकता दिसू लागते। अहो असे पहा की अविश्वास आला की सद्भाव सहकुटुंब पळून जातो, अविश्वास आला की सद्भाव सहकुटुंब पळून जातो।
आणि साऱ्या त्रिगुणात त्या सद्भावाचा अभाव होतो, मग विश्वास हा विकल्पाच्या योगाने सर्व व्यवहार चालतो। अविश्वासाच्या ठिकाणी विकल्प हा मोठ्या आनंदाने रात्रंदिवस राहतो, विकल्प राहतो त्याच्याजवळ। आणि जेथे अविश्वासाला शिरकाव मिळतो तेथे विकल्पच त्याला लुटून घेतो। हा अविश्वास एकदा का खिळला तर परमार्थाचे राज्यच ओसाड करून सोडतो। अरे रे रे, आणि सद्गुरूचेही दोष दाखवतो। प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचा सुद्धा विश्वास धरत नाही, म्हणून सर्व दोषांचा राजा अविश्वासाहून दुसरा कोणी नाही। तो स्वतः पैजेने पुढे होऊन मा सिद्धींची पूर्णपणे वाताहात करून टाकतो। आणखी अविश्वासाने जिकडे हल्ला केला तिकडून परमार्थ पळून गेला असे समजावे। विकल्पाची धाड पडली की बहुधा ती वेळ व्यर्थच गेली असे समजावे। सिद्धाच्या सिद्धीचे भूषण नाहीसे झाले, साधक लोक तर बिचारे पार ठार झाले। साधकत्व उरतच नाही त्याचं, व साधारण सावध होते ते तर रानोमाळ पळ सुटले। कारण अविश्वासाने श्रद्धेची बाग सर्व तोडून टाकली। क्रोधा यमनियमांची दारे तोडून फस्त करतो, तपस्वी लोकांची होळी करून टाकतो, मोहरूपी हत्ती असतो तो मोक्षरूपी फळांनी सुफळ झालेल्या वेळी समूळ उपटून टाकतो। शमदमाचे झोपडे असते ते खणून काढून टाकतो तो। अरे रे, विचाराने चवाटे ओस पडून त्या मार्गाने कोणी पाऊलही टाकीत नाही। व्रत उपवास यांची चौफेर गोजीरवाणी निष्काम उपमने होती, ती विकल्पाने हा हा म्हणता नाना प्रकाराने जाळून फस्त केली। ज्ञानाचे अभिमानी लोक असा पुढे परमार्थ तो विचारा काय। विकल्पाचे बळ मोठे असते, तो तत्काळ अनर्थ करून सोडतो। पोटातूनच जे अविश्वासी असतो तो नेहमी गुणदोषांचा विचार करीत असतो आणि परमार्थाचा सतत द्वेषच करीत राहतो। परमार्थाचा द्वेष करतो, त्याचा हा स्वभावच आहे। अशा प्रकारे अविश्वासी मनुष्य परमार्थाशी दृढ वैर धरून, म्हणून जो अंतःकरणापासून अविश्वासीच आहे तो हसत आला तरी त्याच्यापाशी गरिबाने जाऊ नये। सर्व दोषात प्रबळ, सर्व दोषांचे राज्य ज्याला प्राप्त झाले आहे तो हा अविश्वास आहे।